कृषी विज्ञान केंद्र दहीगावनेच्या शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक नेवाशाच्या भेंडा येथे गुरुवारी पार पडली. कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज मारुतीराव घुले पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या बैठकीत कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कौशिक श्यामसुंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांना माहिती दिली. आजची जी शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक चौथी कृषी विज्ञान केंद्र दहीगावची होती, यामध्ये शेतकरी आणि शेतकरी महिला यांचा चांगला सहभाग होता. आणि जे कृषी विज्ञान केंद्राने जे काम केलेलं आहे चार वर्षामध्ये, त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि त्या कामाचं त्यांनी केलेलं आज जे सादरीकरण केलं ते निश्चितच चांगलं आहे. आणि या उन्ही चांगलं काम आता अहमदनगर जिल्ह्यातील 7 तालुक्यांसाठी ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त KVK च्या संपर्कात राहिलं आणि KVK कडे आले तर निश्चितच त्यांना शेती अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल आणि त्यांचं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग होईल. तसंच नवीन जे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात त्याच्यामध्ये जे विविध संस्था आहेत, जसं कृषी खाता असेल किंवा फिशरीज असेल किंवा ॲनिमल हजबंड्री असेल, तर या संस्था KVK च्या माध्यमातून त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात. बैठकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट यांनी शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन शेतीतील उपक्रमांना भेट देऊन माहिती दिली. मीटिंगच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं तरी योग्य तो बाजारभाव मिळत नाही, उत्पादन केलेलं बाजारात विकत नाही आणि त्यामुळं साठवणुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळं हा शेतीमाल खराब होतो किंवा तो विकण्यायोग्य राहत नाही. आणि यावर शासनाने विशेष विचार करावा आणि उत्पादित झालेल्या मालाला निश्चितपणे उत्पादन खर्चाच्या आधारे हमी भाव, त्यावर प्रक्रिया आणि त्याच्या साठवणुकीसाठी सुविधा निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांपुढं विविध प्रश्नावर चर्चा केली आणि शासन स्तरावर ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. केंद्र दहीगावने यांनी चौथी सल्लागार समिती आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप योजना तयार केलेल्या आहेत. त्या योजना त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले, व्हॉट्सअपवर, मेसेजवर, यूट्यूब या प्रकारे, ट्विटरद्वारे. अशाच त्यांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या ही त्यांना आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. यावेळी अटारी हैदराबाद येथील माजी शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र रेड्डी उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. या कार्यक्रमास KVK चे शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ भास्कर, राहुल कावळे, प्रवीण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल देशमुख, संजय थोटे उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल पवार, महाराष्ट्र टाइम्स 1, नेवासा. अगर पिंक बॉलवर्म की प्रॉब्लम है तो उसके लिए क्या करना है, तो ऐसे रिसर्च प्रोग्राम शायद अभी आप देखा चल रहा है, तो ऐसी जगह पे वहां पे